हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते ह्या नवीन व्लॉगमध्ये. आज 14 नोव्हेंबरचा मी व्लॉग अपलोड करते, चिल्ड्रन्स डे. पण ॲक्च्युली मला फंक्शन्स अटेंड करायचे दोन, एक आहे एंगेजमेंट, दुसरा आहे बर्थडे पार्टी. लेट्स गो. सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. पहिलं फंक्शन जे मला अटेंड करायचं होतं ते म्हणजे माझ्या हॉस्टेलच्या फ्रेंडचं एंगेजमेंट आहे, हर्षदाची. तर तिचं असं होतं की 4 वाजल्यापासून ती असणार होती, एंगेजमेंट सुरू करायची होती आणि रात्री 10 वाजेपर्यंतचं टायमिंग होतं. म्हणून मी डिसाईड केलं की मी फर्स्ट हाफमध्ये एंगेजमेंट अटेंड करेन आणि मग नंतर जे मला दुसरं फंक्शन अटेंड करायचं आहे ते करेन, ते नंतर बघूया. पण पहिलं फंक्शन अटेंड करण्यासाठी मी ऑफिसवरून, माझं शिफ्ट संपली 3 वाजता आणि मी तयारी करून ऑटो करून निघाले जोगेश्वरी ईस्टला, निकुंज हॉल करून होतं तर तिथे मला जायचं होतं. तर मी डायरेक्ट ऑटो केली तसं जायला. तर मी उतरले ऑटोमधून, पैसे वगैरे दिले आणि मी अशी टर्न होणार होती. समोर मला निकुंज हॉल दिसत होतं, साईडला ट्रेनचं फाटक होतं. वळली तर एक छोटा मुलगा आपली छोटी सायकल घेऊन असा ते उतरणीवरून असा येत होता. सो ऑलमोस्ट तो मला कट मारणार होता, तेवढा तो मला आंटी साईड बोलला. आय नो, एनिवेज हॅपी चिल्ड्रन्स डे. एनिवेज हिअर वी आर फॉर द एंगेजमेंट ऑफ आकाश अँड हर्षदा. आणि मी गे पोचले तेव्हा हर्षदाचा मेकअप ऑलमोस्ट झालेला होता, हे सगळं टचअप वगैरे चाललेलं होतं, तिचं हेअर चाललेलं होतं. एक्साइटेड, छान दिसते. हर्षदा खरंच खूप सुंदर दिसत होती, ते तिने लेन्स लावून घेतलेले होते, ते पण छान दिसत होते, एकदम बाबी सारखी दिसत होती. खाली वगैरे बघ, हा खाली बघ, वरती बघ, साडी थोडीशी अशी आहे का? हा कोण आहे ती? छान दिसते ती, छान दिसते का? छान दिसते काय मावशी ना? दुले राजा. मला ओळखतोस का तू? हाऊ आर यू? तू फोन वर कोणाशी बोललास? कधी कोणावर? आत्ता. यू कॉल मी? नो, तू कॉल केलेला असता या फोन वर. दॅट वॉज यू. ओळखतच नाही तुम्हाला? ऑफकोर्स आकाश मला ओळखतो. आम्ही दोघांनी 2019 एक मॉक टेस्ट दिलेली होती, त्याच्यामध्ये आमचं रँकिंग मागे पुढे आलेलं होतं आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र अभ्यासही केलेला आहे, लायब्ररीमध्ये जायचो सोबत अभ्यासाला आणि आम्ही हँगआउट्स पण केलेले आहेत. इवन स्टडीजबद्दल खूप डिस्कस केलेलं आहे आणि लाईफ इन जनरल डिस्कस केलेलं आहे. त्याने त्याच्या लाईफचं पर्स्पेक्टिव्ह सांगितलेलं आहे आणि मी माझा, आणि आम्ही असं एक्सचेंज केलेलं आहे. त्यामुळे आकाशला मी खूप चांगली ओळखते, तोही मला खूप चांगला ओळखतो. आणि नंतर जेव्हा हर्षदा इथे मुंबईमध्ये आली तेव्हा हर्षदा हॉस्टेलसाठी आकाशने मला विचारलेलं होतं की म्हणजे कसं आहे काय वगैरे. त्यावेळेस मी हर्षदाशी माझी ओळख झाली आणि आज 2 वर्ष आय गेस आम्ही, मी हर्षदाला पण ओळखते. तो पाठी मागून घे असं नाही ग, असं आहे ना, असं हळूच का, असं हळूच गेलं नाही पाहिजे, तर गेले पाहिजे असं काय नाही. मी बोलते बघ, एक बट घे असं, जस्ट असं. आज एंगेजमेंटला त्याला हेच करायचंय,
फोटोज छान आले पाहिजेत ना. स्ट्रेस नको घेऊस ना, आरामात. तुझ्या सिंधुदुर्गाच्या इथे गेलेली मी, तुला लास्ट टाइम पण मी फोटो पाठवलेला. तुमचं तिथे कॉलेज साईडला आहे का ते? हा, कोणतं रेल्वे स्टेशन? हा, सो आकाश, हाऊ आर यू फीलिंग? आय कॅनॉट एक्सप्लेन इट इन वर्ड्स फॉर शुअर, बट हा, खूप छान वाटतं. पण तुला माहिती आहे ना, तू पहिले माझा फ्रेंड होतास आणि मग पण मला कोणाकडून इन्व्हिटेशन मिळत आहे? दोघांकडनं. आय हॅव सेंट यू. नो नो नो, आय थिंक यू शुड नीड टू चेक युअर व्हॉट्सअप. दोघांनी पाठवलं असतं. यू आर दी ओनली गेस्ट हू इज इन्व्हायटेड फ्रॉम बोथ दी साईड, राईट? ऑफकोर्स, डबल प्रिव्हिलेज. बरं, तुझी स्कूल दाखव आम्हाला. या या, सो दिस इज वेअर द स्कूल इज. अँड अगेन मेन्शन करतो, ते फोर्थ फ्लोअरला माझी क्लासरूम होती. सो आम्हाला नेहमी बाहेर काढून बाहेर उभं करायचं कॉरिडॉरमध्ये, आणि आम्ही बाहेर उभं राहून ट्रेन बघायचो इकडला. सो फनी मोमेंट. आणि आजवळ लायब्ररी बेअर, सो पनिशमेंट आम्हाला अशी भेटायची की लायब्ररीला जाऊन ते एन्सायक्लोपीडिया यू शूड रीड 10 पेजेस अँड कम अँड गिव्ह द इंटरव्ह्यू टू द टीचर. असा मुलगा करायला कसा काय? पण नंतर सिरियस झाला. पण एवढं चांगलं मी या दोघांना ओळखते, पण मला जराही खबर नव्हती की दे आर गेटिंग एंगेज और असं काहीतरी आहे. बट फायनली दे आर गेटिंग एंगेज अँड आय एम सो हॅपी फॉर देम, बिकॉज दे बोथ आर व्हेरी स्वीट पीपल. सेशन करून भूक लागली, पण हा जो ग्लास आहे ना, तो असा सेम आमच्याकडे आहे. कसे झालं आपण सकाळ दुपारपासून? मी थकलेली आहे. छान दिसतो, बट मी छान दिसते म्हणजे स्वतःला खूप छान वाटते. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. मग ऑफकोर्स वेट करून करून मग माझा सेकंड ग्लास आणि सेकंड स्टार्टर पण झाला. पण ह्या वेळेस मी स्टार्टर खाल्ला मुलाच्या साईडने. फायनली मी असं म्हणू शकते की आय अटेंडेड टू स्टेट्स एंगेजमेंट. छान आहे. इकडे बघ.
दाखव मला कशी घालते भांगड्या. छान आहे. सो तिच्याकडे दोन सेट अवेलेबल होते. एक होता रोज गोल्ड, खूप छान होता तो, पण दुसरा होता सिल्वर. आणि आय फेल्ट की सिल्वर जास्त चांगला तिच्या जाईल, कारण की तिचा डिझाईन सिल्वर होती आणि तिचं बाकीचे ॲक्सेसरीज पण सिल्वर होते. सिल्वर बघ आता सूट करतो आहे ना जास्त, कारण सगळं सिल्वर सिल्वर झालं. त्याला काहीतरी झोल कर ना, काहीच नाही. सो नाव ब्राईड वॉज रेडी फॉर हर रिंग सेरेमनी आणि मला पण पटकन पळायचं होतं म्हणून मी क्विक फोटोग्राफ काढून घेतला. मग काय प्रांजल वाहिनी आता बोल, सबस्क्राईब करा. डू सबस्क्राईब टू प्रांजल वाहिनी. You'll get amazing content from Malvern to Mumbai to I don't know which other Roha? places she's gonna go, Roha, etc. And soon, outstation. So, keep following. Thank you. Congratulations, by the way. मी आता निघते आहे. का? माझा जावेचा बर्थडे पार्टी आहे. जेवून जायचं? नाही नाही नाही, मला नाही. He has always been this supportive. म्हणजे मी काही पण केलं तरी तो, म्हणजे मी काय कोणालाही तो असा हेल्प करतो, तसाच त्याचं नेचर आहे. आणि पहिले पण जेव्हा पण मला तो बोलायचा की मुंबईमध्ये एकटी राहतेस तर काही कशाचीही गरज लागली तरी मला सांगायचा. फॉर्च्युनेटली ती वेळ आली नाही, पण इट वॉज व्हेरी स्वीट ऑफ हिम, लाईक ही इज व्हेरी जेन्युइन दॅट वे. नाव इट्स देअर बिग डे अँड आय एम सो सो हॅपी फॉर देम अँड आय एम सो प्राऊड ऑफ देम. आय एम नॉट क्राईंग. अशीच मी मारली कल्टी, कारण की ऑलरेडी वाजलेली 8 ह्यांना जरा लेट झाला आणि मला पोचायचं होतं दादरला, कारण की अभिच्या मामाकडे जायचं होतं. वहिनीचा म्हणजे श्रद्धा वहिनीचा बर्थडे होता त्यामुळे. अरे काय हे करायचं बॅटरी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू, हॅपी बर्थडे डिअर स्वाहिनी, हॅपी बर्थडे टू यू. माझा आवाज एवढा बारीक झाल्याबद्दल. मग फोटोज काढून मी भरावर मारली कल्टी, कारण की आमच्या हॉस्टेलचा गेट बंद होतो 11 वाजता. तर असा होता हा माझा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर केलं नसेल तर केलं असेल तर थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.